कुणाचं करते सुद्धा असेल. पण देवेंद्र फडणवीस हा माणूस मला गोपीचंदला का आवडला त्याच कारण आहे. त्या माणसाचं एक मी वैशिष्ट्य बघितलं, ते साखर कारखाना काढत नाही, सूरगिरण काढत नाही, बँक काढत नाही, शाळा काढत नाही, हॉस्पिटल घेत नाही. आमच्या लक्षात आलं हो घडी आपल्या उपयोगात आहे. आमचा विरोध कुणाला होता? या प्रस्थापितांना. आम्ही आंदोलन कुणाच्या विरोधात केली? या प्रस्थापितांच्या. ह्या गड्यांची हा गडी जिंकू शकूया. त्यांचे वाडे जर उद्ध्वस्त व्हायचे असतील तर देवेंद्र फडणवीस सारखा कफलक माणूस यांचे वाडे उद्ध्वस्त करू शकतो. आम्हाला गडी मिळाला, आम्ही हातात हात घातलं उदळून शकतो.